कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 11 एप्रिलच्या भागात शेटजी त्यांच्या सेवकाची वाट बघत असतात. तिथे मल्लप्पा खीर घेऊन बाहेर येतो, मात्र त्याला तिथे सेवक कुठेच दिसत नाही. इथे पंच शेटजींना दुसऱ्या मुलीचा विचार करायचं सुचवतात. त्यावर वैजंता सुभद्राचं नाव सुचवते. बाहेर सेवक सोन्याचं ताट घेऊन येतो. सेवक शेटजींना सांगतो की मल्लप्पाचं घर जास्त मोठं नाही, पण मन खूप मोठं आहे. आणि खायचं म्हणाल तर पंचपक्वानाचं जेवण खाऊ घातलं मला, तेही सोन्याच्या ताटात. ते ऐकून शेटजींना आश्चर्यच वाटतं. शिवाय ते अस्सल सोन्याचं ताट भेट दिल्याचं कळल्यावर तर त्यांना खूपच आनंद होतो. शेटजी ते ऐकून इतके खुश होतात आणि लागलीच निघायचं सांगतात. इथे सेवक काही न खाता निघून गेल्याचं कळल्यावर रुक्मिणी मल्लप्पावर खूप चिडते आणि रडते. इथे शेटजी गेल्यानंतर पंच त्यांनी मित्राला संकटातून वाचवल्याच्या आनंदात असतात. तेव्हा त्यांना तात्या सेवकाकडून समजलेला सगळा निरोप सांगतो. ते ऐकून पंच आणि वैजंताला आश्चर्य वाटतं. आणि हे असं कसं झालं याचा शोध घ्यायला हवा असं पंच बोलतात. इथे गंगू घरी आल्यावर हिरप्पा आणि सासूवर खूप चिडते आणि माझ्या मागे मला न सांगता माझ्या पोरीचं लग्न का ठरवलं असा जाब विचारते. शिवाय माझी मुलगी मला जड नाही, एक वेळ तिला बिन लग्नाचं ठेवेल पण त्या बाळूशी लग्न लावून देणार नाही असं देखील बजावते. इथे सुंदरा बाळूची वाट बघत असते. तितक्या तिथे बाळू येतो आणि देवळात बसला होता असं सांगतो. शिवाय एकाचं लग्न मोडत होतं, ते मोडू नाही दिलं असंही बोलतो. सेवकाने दिलेली गोड बातमी ऐकून आता शेटजी लग्नाची पुढची बोलणी कधी करतील? मल्लप्पाच्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का? हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमावाच्या नावानं चांग भलं, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबझ.